अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या माध्यमातून होणाऱ्या आगरी कोळी महोत्सवाचं उद्घाटन राष्ट्रीय सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी स्थानिक पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. नवी मुंबईला नेरुळमध्ये होणाऱ्या आगरी कोळी महोत्सवाची सुरुवात होताच पहिल्या दिवसापासून नागरिकांची तुफान गर्दी झाली आहे. या आगरी कोळी महोत्सवात स्थानिक लोकांसाठी आणि खवय्यांसाठी अप्रतिम मेजवानीचे स्टॉल लागलेत. नवी मुंबईतील नागरिकांनी या ठिकाणी येऊन या प्रसिद्ध महोत्सवाचा लाभ घेत आगरी कोळी संस्कृतीची माहिती घ्यावी, तसंच मागच्या वेळी 1,00,000 लोकांनी या महोत्सवाला भेट दिली होती, तर यावर्षी 2,00,000 नागरिक या महोत्सवाला भेट देतील असा विश्वास देखील राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलाय. संस्कृतीचं प्रदर्शन आहे, त्याचबरोबर कोळी आगरी संस्कृतीचं आहेच, पण कोळी आगरी संस्कृतीचं होत असतानाच मला कोकणातली लोणची दिसली, कोकणातली अंबावडी दिसली. माझ्या अंदाने 100% पुरणपोळ्यांचा एखादा स्टॉल असेल, नागपूरच्या सावजी मटणाचा स्टॉल असेल, धुळ्याच्या काळ्या मटण्याचा स्टॉल असेल, त्या सगळ्या गोष्टींचा आपण आनंद घेतला पाहिजे. शेवटी हीच सगळी संस्कृती असते, नाटकात असो, खाद्यात असतो, आपल्या पेहरावात असो, या सगळी संस्कृती टिकली पाहिजे. मी येताना बघितलं लंगोटावर आणि लाल टोप्या घालून कोळ्यांचा ड्रेस घालून पोळी नाचवतो, त्या काष्ट्याचा काष्ट्याची साडी घालून. ही सगळी संस्कृती टिकली पाहिजे, ह्याच्यातनंच आपली मूळ ओळख असते. त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होतोच. याचं म्हणणं आहे की 1,00,000 लोक येतात, मी 100% सांगतो यावेळेस 2,00,000 येतील, कारण का पहिल्या 2 वर्षानंतर उघडं मैदान आणि उघडा श्वास घ्यायला मिळतो. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अनिश बाबर, नवी मुंबई.